काय किंमत सांगता हिची वाली? हिची किंमत काय सांगता? 31 का? जापरा आहे का मुरा मध्ये? मुरा आहे का? मित्रांनो एक क्रॉस मध्ये पुरी जापरा पण नाही पुरी मुरा पण नाही. 1,30,000 रुपये किंमत सांगताय रे. गाबा नाही आता गाबा नाही गाबा. हे या बाजारातील मोठे व्यापारी यांच्याकडे खूप चांगल्या चांगल्या म्हशी असतात वगैरे देखील आहे त्यांच्याकडे म्हस. हे पण बघू आपण काय किंमत आहे शिवाली. 1,10,000. गाबन? हा गाबन. किती पैसे आणले आता? 10 आणले. 10 म्हणजे जणलेला किती गाबन किती आता? एकच गाबन बाकी विकल्या. एक जणले आता 5 गाबन राहिले. 5 गाबन राहिले बाकी विकल्या का? हा बाकी. शेठचं नाव काय? शांताराम व्यापारी. शांताराम व्यापारी. मित्रांनो हे देखील आहे. हे देखील एक पैसे या शेठकडे कायम गिरायक वगैरे राहत असतो. बघा तिकडे गिरायक आहे तिकडे गिरायक आहे सगळं गिरायक त्यांच्यावाले आहे. या देखील म्हशी त्यांच्यावाले आहेत. काय किंमत भाऊ? एकदा सांगता. एकदा सांगताय? आता जी किंमत सांगता याच्यामधून किती कमी होईल तरी? 80,000 मागताय त्याला. 80,000 तिकडे 80,000 मागताय का? मित्रांनो एकदा सांगायची 80,000 मागताय अजून दिलेली नाही. मग आता समजेल बघा मशी इकडे चालू आहे 14. कितीला मागितली? ती 80,000 मागितली. हिनी बरं ही गावराने ती ती बघा. हा ती चांद्री ना चांद्री 80,000 मागितली. तिकडची 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 का? हा कितीला म्हणताय मालक? कितीला म्हणताय मालकने? 90 सांगून दिले मालक. 90 सांगून. मित्रांनो 80,000 मागताय मालकने 90 सांगितले अजून 10,000चा फरक आहे. तरी मला वाटतंय 14 होऊन जाईल. इकडची इथे इथं वाद आहे. इथं सौदा आहे. खूप आवाज आहे तिकडे पण सौदा झाली. 75 ते जागेवर खरेदी नाही दिसले. तुम्ही गाडी पकडली द्या भाऊ. पुढे
तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 98907076. काय नाव? उमराव वालचंद परदेशी. भीमराव उमराव वालचंद परदेशी. उमराव वालचंद परदेशी. कुठलं गाव? शिंदाड. शिंदाड ठीक. आता किती पैसे आणले तुम्ही? चार आहे. सात आणले. सात आणले. निघाल्या चार आहे. चार आहे. यो या बर जा बाबू. शेट तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96 68 28 04 65. 04 65. कुठली तुम्ही? शिंदाड. शिंदाडची. काय नाव तुमचं? रमेश. रमेश. रमेश रामचंद्र पाटील. रमेश रामचंद्र पाटील. चालेल. मित्रांनो, आजचा बाजार चांगला भरलेला आहे. या बाजारात देखील तुम्हाला जास्त करून व्यापारीच बघायला भेटतील. शेतकरी खूप कमी प्रमाणात आहे बाजारात देखील. तर आपण बघू इथं शेतकरी ज्या मशीनला तेल वगैरे लावलं आहे त्या मशीन व्यापाऱ्यांच्या आहेत इथं. बघू इकडे दिसतं शेतकऱ्यांची असं वाटतं. हॅलो. त्या व्यापाऱ्यांचीच असेल बहुतेक. मित्रांनो, खूप गर्दी बाजारामध्ये. शेतकरी का व्यापारी? कुठलं गाव? बोजे. 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 काय किंमत सांगितली पाहिजे? 1000 रुपये सांगितलं. नाही कोणी गिरायक आला नाही का? तुम्ही काय सांगता? मला काही सांगितलं नाही ना. गिरायक आला नाही ना. सांगितलं नाही ना अजून. तुम्ही नाही. तुम्ही किंमत काय सांगता यायची? 75000. 75000. मित्रांनो, 75000 रुपये किंमत सांगता येते. अजून गिरायक वगैरे काय आलेलं नाही म्हणे. गाबन. मित्रांनो, माहिती देताना जे शेतकरी वगैरे इंटरेस्टिंग वाटले माहिती देताना, त्यांचा मोबाईल नंबर घेण्याचा प्रयत्न करेल. मी वाटलं की जे कंटाळा करत आहेत त्यांचा मोबाईल नंबर काही घेणार नाही, कारण काही ते देणार पण नाही. भाऊ, शेतकरी का व्यापारी? शेतकरी का व्यापारी? शेतकरी. कुठलं गाव? जामणे. जामणे. काय किंमत माहिती? 55000 रुपये. 55000. तिच्या खाली आहे का? हा. येते. किती दूध देते? 3-3 लिटर. 3-3 लिटर. काय लागली बाजारात काही बोली ना? हा. बोली लागली बाजारात काही? हा लागली ना. किती पर्यंत? 45000. 45000. काय इच्छा शेवट? हा. शेवट काय इच्छा आहे? काय शेवट किती पर्यंत इच्छा आहे? 55000. 55000. का? तुमचा मोबाईल नंबर सांगा. कोणाला सांगा? 70 38 70 38 43 15. 43 15. 19. 29 का? 19. 19. काय नाव? संजू. संजू. अरे त्याचं करो काय काय घेणं आहे म्हणजे प्रकारची का? हा. मित्रांनो, 60000 रुपये सांगता वगैरेचे. गाबन आहे वगैरे. तुमच्या भाषा सांगा. गाबन आहे ना? त्यांच्याच भाषा सांगा तुम्ही. घेणार आहे का तुझी? मित्रांनो, 55000 सांगताय शेतकरी.
मित्रांनो बाजारात आहे ना, खूप गर्दी आहे. मशी दाखवत आहेत नाही व्यवस्थित नीट. सध्या परिस्थिती बाजारात मशीनची पण आवक वाढली आहे, बैलांची पण वाढलेली आहे, गायींची पण वाढलेली आणि बकऱ्यांची पण आवक वाढलेली. सगळ्यात बघतीस बाजारात सध्या तेजीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, मशी पण आहेत आणि माणसं पण. कुठे आहे? हा इथे. काय किंमत होती? 45,000. 45,000 गाभण आहे का? गाभण. किती दिवस गेले तरी? 7-8 दिवस. 7-8 दिवस. काय किंमत आहे? किंमत 80,000. गाबाने का? गाबाने शेतकरी का व्यापारी? तुमची म्हैस काय किंमत सांगितली? 75 सांगितली. 75 सांगितली. लागली काही बोली बाजारात? ना बाजारात कोणी मागितली का? किती पर्यंत मागताय? 65-67 लोक. तुमची इच्छा काय शेवट? कुठलं गाव? गोंदेगाव. आता तुम्हाला योग्य किंमत भेटली तर विक्री करा, नाही तर घरी घेऊन जा. तुमचा मोबाईल नंबर सांगा, कोणी आलं सांगेल. 70-83-89. 42-33. काय नाव तुमचं? संजय निंबाळकर. संजय निंबाळकर गोंदेगावचे ना? चालेल. शेंदुर्णी गोंदेगाव. ठीक आहे सर, दोन मिनटं मला माहिती बघू द्या. किती म्हणायचे लागा? नाही मित्रांनो, थोडं आता वरती उभा राहून तुम्हाला थोडा मार्केट दाखवायचा प्रयत्न करतोय. बघा खूप गर्दीमध्ये मध्ये ना मैस मोकळे दाखवत आहेत नाही. आता इकडे कसं, इकडे सगळं मोकळं आहे पण इकडे व्यापाऱ्यांच्या मशीद असतात. हे सगळे व्यापारी चाळीस गावाले. म्हशी वगैरे बघून घ्या, किमतीचं काही नाही, किमती तुम्हाला करता येईल भाव.